नमस्कार, भक्तिरंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण या कार्यक्रमामध्ये भागवतोत्तम संत तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचा विचार करूया. संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचं प्रयोजन असं सांगितलं आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण आजी. आम्ही कशाकरता आलो बरं इथे? वर्तले जे ऋषी साच वर्ताया, की त्यांनी जे काही सांगितलं आहे ऋषीमुनींनी आजपर्यंत परंपरेमध्ये, तेच जे सत्य आहे तेच आपल्या पुढे मांडावं याकरता आम्ही आलेलो आहोत. पण अडचण अशी आहे की हे सगळे मार्ग आता मोठे खराब झालेले आहेत आणि ते सगळे मार्ग झाडून स्वच्छ करण्याचं काम आमच्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की केरसुणी घेऊनच आम्ही जगामध्ये जन्माला आलेलो आहे, त्याला नाईलाज आहे, आम्हाला ठिकठिकाणी हे मार्ग झाडून स्वच्छच करावे लागणार आहेत. असो, तुकाराम महाराजांचं आणखीन एक म्हणणं असं आहे की मी स्वतः जगामध्ये येऊन काय करतो, माझ्या प्रेरणेने मी काय करतो, मी काही करत नाही. आम्ही वैकुंठात राहणारे आहोत, वैकुंठात तिथून इथे आलेले आहोत. असं असूनसुद्धा आम्ही इथे आले असलो तरीसुद्धा आम्ही आमच्या मर्जीने नाही आलो, भगवंतानी आम्हाला पाठवलं आहे आणि म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आता इथे आल्यानंतरसुद्धा आम्ही त्याचे पूर्ण अंकित आहोत, त्याचे दास आहोत, त्याचे दासानुदास आहोत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कैसे करू ध्यान. अरे देवा, तुझं ध्यान कसं करावं, तुला समजून कसं घ्यावं, तुला अभंगातून गावं कसं, तुझं कीर्तन कसं करावं, तुझं स्मरण कसं करावं. लोक असं म्हणतात की त्याला ज्ञानाने समजून घ्यावं, कुणी असं म्हणतात की त्याला योगमार्गाने समजून घ्यावं, तर कुणी असं म्हणतात की पुष्कळ कर्म करावं आणि त्याला समजून घ्यावं, आणि काही जणी तर म्हणतात की भक्ती हा सगळ्यात सोपा आणि उत्तम मार्ग आहे. पण म्हणाले, भगवंता मला काही समजत नाही की मी तुला कसं समजावं, कसं जाणावं, कसं ओळखावं, तुझ्यापर्यंत कसं यावं. म्हणून या अभंगामध्ये भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग या सगळ्या ठिकाणची जी साधनं आहेत त्या सगळ्या साधनांचा परामर्श इथे तुकाराम महाराज घेतात. आणि ते म्हणतात, या कोणत्याच मार्गाचं इंगित, या कोणत्याच मार्गाचं वर्म मला समजत नाही. आणि त्यामुळे भगवंता एकच लक्षात घे की तूच मला हे सगळं शिकव. उपनिषदांनीही असंच म्हटलं आहे की मनुष्य काही करतो, साधक काही प्राप्त करतो आणि त्यांनी केलेल्या साधनेचं त्याला फल मिळतं असं नाही, तर यमे वैशवृणुते तेन लभ्यः, की परमेश्वर ज्याला आपलंसं म्हणतो आणि ज्याच्यावरती आपली कृपादृष्टी टाकतो त्यालाच या जगामध्ये काही साध्य होणं, काही फलप्राप्त होणं शक्य आहे. म्हणून इथे तुकाराम महाराज असं म्हणतात की भगवंता, एकदा तुझं दास्यत्व मी आता पत्करलं आहे ना, आता तूच मला काय आहे ते शिकव, तूच मला हा परमार्थ मार्ग मोकळा करून दाखव. आणि जणू काही आम्हा सर्व अज्ञानी लोकांचं जे काही मनोगत आहे ते तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या रूपाने प्रकट केलेलं आहे. अभंग अतिशय रसाळ आहे आणि सुंदर आहे. त्या अभंगाचा आनंद आपल्यालाही मिळेल आणि आपल्यालाही मनोमन आपल्याच मनातलं तुकाराम महाराज बोलत आहेत असं वाटेल असं मला वाटतं. कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझं, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझं, बर्मदावी 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 मज याचकासी, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझं, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझं, बर्मदावी 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 मज याचकासी, कैसे करू ध्यान, कैसा पाहो तुझं, कैसे करू ध्यान, कैसा पाहो. कैसी भक्ति करूँ सांग तुझी सेवा,
कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुळसी कोण्या भावे देवा आतुळसी कोण्या भावे देवा आतुळसी कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझं कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझं वर्मदावी देवा याचकासी कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझं कैसे करू ध्यान कैसा पाहो कीर्तिवाणू कैसा लक्षाणू कैसी कीर्तिवाणू कैसा लक्षाणू जाणू हा कवणू कैसा तुझ जाणू हा कवणू कैसा तुझ जाणू हा कवणू कैसा तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो वर्मदावी मज याचकासी कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो कैसा गाऊ गीते कैसा धावू चित्त कैसा गाऊ गीते कैसा धावू चित्त कैसी स्थिती मती दावी मज कैसी स्थिती मती दावी मज तू का म्हणे जैसे दास केले देवा तू का म्हणे जैसे दास केले देवा तुका म्हणे जैसे दास केले देवा तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि माझ तैसे हे अनुभवा आणि माझ तैसे हे अनुभवा आणि माझ कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ वर्मदावी मज याचकासी कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ कैसे करू ध्यान कैसा पाहो आपण पाहिलंत ना ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की कैसे करू ध्यान मी ध्यान कसं करू आणि आता आपण जो नंतरचा अभंग पाहणार आहोत ना त्यात बरोबर उलटं म्हणतात की कास या करावे तपाचे डोंगर म्हणाले कशाकरता एवढं मोठे तप करायचं आपण जर ऐकलं असेल तर आपल्याला कदाचित माहिती असेल की पंचाग्नी साधनासारखं तप आहे ज्याच्यामध्ये खालून जमीन तापत असते वरून सूर्य आग ओकत असतो आणि आपल्या चारही बाजूनी ज्वाळा पेटवून ठेवलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये मनुष्य बसतो तो साधक बसतो तो तपी बसतो आणि तो तपश्चर्या करणारा असा अग्नीमध्ये स्वतःला भाजून घेतो आणि याला पंचाग्नी साधनं तप म्हणतात. दुसऱ्या प्रकारचं व्रत आहे ज्याला कृच्छ्र चांद्रायण व्रत असं म्हणतात. ज्या व्रतामध्ये तर प्रतिपदेपासून एक 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 घास अन्नाचा वाढवायचा रोज एकच घास घ्यायचा
आणि पौर्णिमेपर्यंत अन्नाचे लहान लहान फक्त 15 घास घ्यायचे आणि पुन्हा अमावस्येपर्यंत ते घास कमी 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 करत जायचे. आता ही जी अशी कठोर कठोर तप आहेत, तुकाराम महाराज म्हणतात ही कुणी करायला सांगितली तुम्हाला? लोक इकडे तिकडे इकडे तिकडे म्हणाले धावत राहतात तीर्थयात्रा करण्याकरता. कुणी सांगितलं तीर्थयात्रेकरता धावा म्हणून? तर म्हणाले लोक आज कुणाचं पूजन करतात तर उद्या कुणाला अभिषेक करतात, तर परवा कुणाला नवस बोलतात, तर तेरवा आणखीन कुणाकरता काही कबूल करतात. म्हणाले हे निरनिराळ्या दैवताचं पूजन करण्याचं तरी काय काम आहे? तर म्हणाले काही लोक असे असतात की मोक्षाची धडपड करतात, मोक्षाकरता नाही नाही तिथे भटकतात. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या पंढरपूरला या, हा मोक्ष फुकट आहे, पाहिजे ते सुख तुम्हाला तिथे प्राप्त होणार आहे जर त्या भगवंताचं नाव घेतलं. त्याकरता तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये असं म्हटलं आहे की कीर्तनाचा पसारा वाढवा, म्हणजे कीर्तन करत राहा, कीर्तन व्यापक करा, कीर्तन समजून करा, भगवंताचं नामसंकीर्तन करा की जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असेल ते सुख प्राप्त करून देईल, नव्हे ते नुसतं प्राप्त करून देईल नाही, सुख चालत आपल्या घरी येईल आणि त्या सुखाचा आनंद आपण आपल्या घरी आहोत तिथेच, म्हणजे ठाईचं बैसोनी करा एक चित्त असं म्हणतात त्याप्रमाणे जिथं बसलो आहोत तिथे बसूनच भगवंताच्या ठिकाणी जर एकाग्र मन केलं तर म्हणाले हे सगळं काही उपाधी करण्याची आवश्यकता नाही, ह्या सगळ्या साधनसंभाराची आवश्यकता नाही, मनुष्य आहे तिथे सुखानी आपल्या जीवनामध्ये सर्व आनंद मिळवू शकतो इहलोकाचा आणि परलोकाचा, आणि ह्या सर्व आनंदामधून आपलं जीवन कृतार्थ करून घेऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कुठेही धावू नका, या पांडुरंगाच्या चरणाशी या, त्याचं नाव घ्या, त्याचं नाव वाढवा आणि त्याच्या नावातला आनंद लुटा, याच्यासारखं दुसरं कोणतंही साधन नाही. Thank you.
आत्ताचा आपण निवडलेला जो तुकाराम महाराजांचा अभंग आहे तो अतिशय सुंदर आहे. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की हरिभक्तांची लक्षणं काय, हरिभक्तांचं रूप कसं ओळखावं, आणि हरिभक्तांच्या ठिकाणी माझा भाव काय. तो भाव सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात की ते हरिभक्त हे माझे जीवलग सोयरे आहेत आणि त्यांना स्थान माझ्या हृदयामध्ये, आणि ते सुद्धा त्यांना म्हणजे केवळ त्यांचे चरणच मला पुरेसे आहेत, त्यांचं बाकीचं रूप मला पाहण्याची आवश्यकता नाही. जेव्हा माझा अंतकाळ जवळ येईल ना, त्यावेळी म्हणाले मला जो उपयोगाला येणार आहे, जो माझ्याकरता धावून येणार आहे, जो माझा अंतकाळ साधणारा आहे, तो हरीचा भक्तच आहे. भावानी नाव घेणारा तर माझा जीवलग सोयराच आहे, पण म्हणाले असा आळशी, असा लोकांच्याकरता प्रदर्शन करणारा असा सुद्धा मला प्रिय आहे म्हणाले. या सगळ्यांना ठिकाण भगवंताच्याच ठिकाणी आहे, कारण भगवंताच्या नामाचं महात्म्यच असं आहे की आळसानी घ्या, दंभानी घ्या, जाता जाता घ्या, कानावर पडलं तर ऐका, त्याचं स्वरूप काहीही असो, पण भगवंताचं नाव हे माणसाला तारल्याशिवाय राहत नाही. हरि भक्त माझे जीवलग सोई रे, हृदय पाऊने धरिन तयांची. हरि भक्त माझे जीवलग सोई रे, हरि भक्त माझे जीवलग सोई रे, हृदय पाऊने धरिन तयांची. हरि भक्त माझे जीवलग सोई रे, हृदय पाऊने धरिन तयांची. हरि भक्त माझे जीवलग सोई रे. अंतकाळी ती माझ्या सोडवणी, मस्तक बैसणी देईन त्यासी, आणिक सोई रे सज्जन कोणी, वैष्णवान वाचोनी नाही मज, देईन आलिंगन धरिन चरण, देईन आलिंगन धरिन चरण, संसार सीण नासे ते. हरि भक्त माझे जीवलग सोई रे, हृदय पाऊने धरिन तयांची. हरि भक्त माझे जीवलग सोई रे. कंठी तुळशी माळा नामाचे धारक, कंठी तुळशी माळा नामाचे धारक, ते माझे तारक भवनदीचे. कंठी तुळशी माळा नामाचे धारक, आ ते माझे तारक भवनदीचे. तयांचे चरणी घालीन मी मीठी, चाड हे वैकुंठी नाही मज, अळसे दंभे भावे हरी नाम गाती, ते माझे सांगाती परलोकीचे, ते माझे सांगाती
परलोकी हरि भक्त माझे जीव दसुरे हृदय पाऊले धरुन तयाचे हरि भक्त माझे जीव दसुरे पायावाच्या मनी देन क्षेमत्यासी साड जीवित्वाची नाही मज हरीचे नाम म्हणवी कोणी कया सुखा क्षणी धरीवरी तुका म्हणे तया उपकार बांधलो तुका म्हणे तया उपकार बांधलो म्हणून आलो शरण संता हरि भक्त माझे जीव दसुरे हृदय पाऊले धरुन तयाचे हरि भक्त